महिन्याला एखादी तरी तुमची ब्युटी पार्लरची चक्कर नक्कीच होत असेल, पण ब्युटी पार्लरमधील उत्पादनं चांगली आहेत का याची आधी खात्री करून घ्या. आम्ही असं का सांगतोय बघा हा स्पेशल रिपोर्ट. ब्युटी पार्लर मध्ये जात आहे तिथल्या उत्पादनांची खात्री करून घ्या. मुंबईत पार्लर मधला 50 लाखांचा बनावट माल पकडला. ब्युटी पार्लर मध्ये जाताना जरा जपून. हे आम्ही सांगण्याचं कारण म्हणजे हा फोटो पहा. एफडीएनं मुंबईत केलेल्या ब्युटी पार्लर वरच्या कारवाईचा हा फोटो. ब्रँडेड कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये हा सगळा बनावट माल भरलाय. बड्या ब्रँडच्या बाटल्यांमध्ये बनावट शॅम्पू, मोठ्या ब्रँडच्या बाटल्यांमध्ये हेअर कलर, बनावट फेस वॉश, बनावट फेस मसाज क्रीम, हे सगळं एफडीएच्या छाप्यादरम्यान पकडण्यात आलंय. मुंबईतून 26 लाखांची बनावट सौंदर्य प्रसाधनं, पुण्यातून 7 लाखांची बनावट सौंदर्य प्रसाधनं, तर नागपूरमधून 16 लाखांची बनावट सौंदर्य प्रसाधनं पकडण्यात आली आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रातून 14 लाखांची बनावट सौंदर्य प्रसाधनं पकडण्यात आली आहेत. हमारे लोगों ने इसमें इन्वेस्टिगेशन किया और उन्होंने पाया कि हाँ इस तरह की चीज़ें हो रही है, और फिर हमने इस पर इन ठिकानों पर रेड करी है और उसमें हमें बहुत बड़े पैमाने पे इस तरह की एक्टिविटी मिली है. लगभग 50-1 लाख से ऊपर ये जो सारे कॉस्मेटिक्स हैं वो हमने सीज करे हैं. और इसमें मैं ज़रूर कहूँगी कि कस्टमर्स ने थोड़ा सा अवेयर रहना चाहिए कि जब आप पार्लर्स में जाते हो तो कॉस्मेटिक्स वो कौन से वाले यूज़ करते हैं और किस तरह से उनका यूज़ होता है, उस पर थोड़ा ध्यान मुझे लगता है रखना चाहिए. हे बनावट सौंदर्य प्रसाधनांचं रॅकेट सुरू होतं भंगारवाल्यांपासून. काही भंगारवाले तुमच्या आमच्या घरातल्या बड्या ब्रँडच्या सौंदर्य प्रसाधनांच्या बाटल्या बनावट सौंदर्य प्रसाधनं तयार करणाऱ्यांना विकतात. त्यामध्ये बनावट माल भरला जातो आणि पार्लरवालेही बऱ्याच वेळा बिनदिक्कत हा माल खरेदी करतात. या बनावट सौंदर्य प्रसाधनांमुळे हाडांचं नुकसान, त्वचेचे रोग, अगदी रक्ताचा कर्करोगही होण्याची शक्यता असते. हम लोग सोचते हैं कि कॉस्मेटिक सिर्फ हम एक्सटर्नली यूज करते हैं तो इसमें कोई इंटरनल उसमें नुकसान नहीं होगा. ये बिल्कुल गलत है. हमारी आँख, हमारी चमड़ी हर चीज़ को एब्जॉर्ब करती है. कंज्यूमर फोरम यानी सिर्फ कंप्लेंट करना नहीं है, जानना है कि आप क्या कर रहे हो. अगर कोई चीज़ आप लेते हो, फॉर एग्जाम्पल चाइनीज़ लेते हो, तो आप सोचते हो इसमें अजीनोमोटो तो नहीं है. क्यों? क्योंकि आज सब जगह ये फैला हुआ है कि अजीनोमोटो हानिकारक है, इसलिए आप सोच समझ कर कभी कभी पूछते हो क्या आप अजीनोमोटो डाल रहे हो उसमें. वैसे ही जब आप कॉस्मेटिक्स यूज़ करते हैं, जरा सोच कर समझ कर इन कॉस्मेटिक्स को यूज़ कीजिए. अशी बनावट सौंदर्य प्रसाधनं विकणाऱ्यांच्या विरोधात एफडीएनं मोहीम उघडली आहे. लवकरच बनावट सौंदर्य प्रसाधनं तयार करणाऱ्या आणखी टोळ्यांचा पर्दाफाश होणार आहे. राजीव रंजन, झी मीडिया, मुंबई.